बातमी आहे महानगरपालिकेतून। पिंपरी चिंचवडचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना प्रशासक म्हणून कोणकोणती कामे करणार आहात आणि कोणकोणत्या कामांना प्राधान्य देणार आहात असे विचारले असता तेव्हा त्यांनी शहरातील अतिक्रमण वैद्यकीय विभागाबाबत बोलत असताना वैद्यकीय विभागात सुधारणा करून शहरात एक मोठे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचे त्यांनी सांगितले। शहर स्वच्छता, क्रीडा धोरण, भामा आसखेळ आणि आंध्रा धरणातून 268 MLT पाणी आणून पुढच्या 10 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले। सुरळीत पाणी पुरवठा याविषयी अजून काय म्हणाले आयुक्त राजेश पाटील पहा। आता बेसिकली शहरामध्ये तुम्ही बघत असाल काही गोष्टी आपण एक प्रायोरिटी म्हणून घेतलेल्या, तर त्यामध्ये शहराला डिकंजेस्ट करणं आणि शहराचे रस्ते असतील, पब्लिक प्लेसेस असतील, याच्यावरचं अतिक्रमण अनधिकृत बांधकामं जे आहेत तर ते निष्कासित करण्याची मोहीम आपण घेतलेली होती, तर ती तशाच प्रकारे चालू राहील तो एक भाग झाला। यामध्ये बेसिकली खास करून पब्लिक जागा ज्या आहेत तर त्या जागांवर जास्त फोकस करण्यात येईल, ज्यामुळे लोकांना ती जागा वापरायला आणि त्याचे डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला त्या जागा मिळतील, तो एक भाग आहे। दुसरी गोष्ट वैद्यकीय जे भाग आहे तर त्याविषयी काही स्टेप्स गेल्या 1 वर्षापासून आम्ही घेतलेल्या होत्या। आपले 4 रुग्णालय आपण कार्यक्षम केलेले आहेत, यापुढे YCM रुग्णालयामध्ये MBBSचा कोर्स सुरू करण्यासाठी आम्ही पावलं उचललेली आहे, जेणेकरून आपल्याला मुबलक मॅनपावर मिळेल हॉस्पिटलसाठी आणि तिथले जे आता PGचे कोर्सेस चालले आहेत तिथे अवेलेबल असणारे रिसोर्सेस ते प्रॉपरली त्यांचं युटिलायझेशन होईल। आणि एक मोठं शहर असल्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होईल। एक कॅन्सर हॉस्पिटलचं पण नियोजन आहे, जिजाऊ क्लिनिक लवकरच आपण सुरू करण्याच्या उद्देशाने कामाला लागलो आहोत। तर अशा पद्धतीने अनिमिया फ्री करण्यासाठी शहराला एक नियोजन आपण केलेलं आहे। हे वैद्यकीय विभागाविषयी आहे, तर यावर कंटिन्युअसली काम चालू राहील। पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तर त्यावर बेसिकली वेगवेगळ्या पद्धतीने धोरणात्मक काही गोष्टी आणि उच्च फ्युचरच्या दृष्टीने प्लॅनिंगच्या हिशोबाने काही ॲस्पेक्ट आम्ही बघत आहोत, ज्यामध्ये आंध्रा धरणावरून पाणी आणायचा जो विषय आहे त्यामध्ये DPR तयार करून त्याचं टेंडरिंग प्रोसेस आम्ही सुरू करणार आहोत। म्हणजे भामा आसखेळ आणि आंध्रा असं मिळून 268 MLT पाणी शहराला कसं आणता येईल, आता जॅकवेलने आपण आणत आहोत पण प्रॉपर ते पाईपलाईनने कसं आणता येईल त्याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत, जेणेकरून पाण्याचा प्रश्न पुढच्या 10 वर्षासाठी मिनिमम या 250 MLT पाण्याने बऱ्यापैकी ॲड्रेस होईल असं चित्र आपल्याला शहरासाठी तयार करायचं आहे। यामध्ये पाण्याची जी गळती होते त्यावर पण आम्ही काम करतो आहोत, अनधिकृत जे कनेक्शन्स आहेत तर त्यासाठी एक मोहीम आम्ही सुरू केलेली आहे। मीटरिंग प्रॉपरली शहरभर करण्याचं नियोजन आहे, जेणेकरून प्रत्येक पाण्याच्या थेंबाचं आपल्याला आकलन आणि अकाउंटिंग करता येईल आणि जो काही पाण्याचा लॉस होतो आहे तर त्याविषयी आपल्याला प्रॉपर नियोजन करता येईल। या व्यतिरिक्त बऱ्याच जे ऑनगोईंग बऱ्याच गोष्टी आहेत की मागच्या वर्षी पण चालू होत्या यावर्षी पण चालू आहेत। क्रीडा विभागामध्ये बेसिकली एक वेगळ्या पावलं आपण उचलत आहोत, ज्यामध्ये आपल्याकडे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा योग्य वापर आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचं करणं, तिथे प्रशिक्षण सुरू करणं आणि वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करणं, अशा पद्धतीने शहराला एक क्रीडा नगरी जे आपलं पोटेन्शियल आहे त्या दृष्टीने आम्ही काम करायचा प्रयत्न करतो आहे।
मेनली ज्या संरचनात्मक आणि जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहेत ज्यामध्ये बेसिकली रिऑर्गनायझेशन आहे बऱ्याच गोष्टींचं, ज्यामध्ये आपले जे असेट्स आहेत पालिकेचे ते मॅनेजमेंट करण्याचे विषय आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढचं भविष्य लक्षात ठेवून त्या अंगाने शहराचं हित लक्षात ठेवून करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. वेळोवेळी त्या लोकांपर्यंत येतील आणि त्याविषयी निर्णय घेतले जातील. सर,